You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणी कासलीवाल. एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. जिल्ह्यात ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नगर शहरातील बाजारपेठांमध्ये कोरोना नियमावलींचे पालन करण्याबाबत जनजागृती मोहीम सुरू केली असून नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई देखील सुरू केली आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ओमायक्रॉनची रुग्णसंख्या राज्यात वाढत आहे. त्यातच नगर जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे प्रशासनाने दक्षता घेण्यास सुरुवात केली असून कोरोना आणि ओमायक्रॉनला वेळीच रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात जनजागृती मोहीम सुरू करत कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. महापालिकेच्या झोन 2 आणि 3 कर्मचाऱ्यांनी शहरातील तेलीकुंड कापड बाजार सर्जेपुरा भागात कोरोना नियमावलींबाबत जनजागृती मोहीम राबवली. त्याचबरोबर जे नागरिक दुकानदार मास्कचा वापर करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. नियमांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ब्युरो रिपोर्ट, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.